हाय हॅलो नमस्कार, इट्स मज्जाच्या माय फर्स्ट मध्ये मी सीमा घुगळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मोबाईल, मला आठवतंय मी जाऊबाई जोरात नावाचं नाटक करत होते तेव्हा नुकते नवीन नवीन फोन आले होते आणि तेव्हा इनकमिंगलाही चार्ज असायचा. आणि लोकांना माहिती असेल तर नोकियाचा एक असा मोठा विटेसारखा फोन आहे ज्याला अँटिना असायचा, तो खूप लोकांकडे होता. आणि मग मला असं झालं की मला जर घ्यायचा आहे फोन तर मग तो मला असा नाही घ्यायचा, तो सगळ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. मग मी अक्षरशः नाटकाचे पैसे साठवून मी पहिला फोन घेतला होता, नोकियाचा 8210 असा एक एवढूसा ब्ल्यू सिल्वर कलरचा फोन होता. खूप महाग फोन होता तो, मी घेतला होता आणि तो मी 8 दिवस लपवून ठेवला होता कारण मला घरातून खूप ओरडा पडला असता, त्याच्यामुळे मग तो लपवून ठेवला. पण ते सगळ्यात पहिलं गिफ्ट आहे जे मी स्वतःला घेतलं होतं. रिजेक्शन असं नाही म्हणता येणार कारण माहीत नाही, म्हणजे मी पहिल्यांदा काम करायला म्हणून एकांकिकेसाठी जिथे गेले होते ना तिथे रेग्युलर काम करणारी मुलगी त्यावर्षी नाही म्हणाली म्हणून माझा चान्स लागला होता. तर मी रिजेक्शनचं अजून तरी मला तो अनुभव नाही आहे. माझ्या शाळेमध्ये नवीनच खेळाचे सर आले होते आणि आत्तापर्यंत जे काही शिक्षक होते बाकीचे सगळे खेळाबिळासाठीचे ते असे सगळे वयस्कर वगैरे आणि त्यातल्या त्यात ठीक सर म्हणजे सर म्हणतो त्यांना तसेच होते. मी साधारण 8वीत असताना हे सर आले होते आणि ते असे आल्यानंतर एकतर तो यंग असल्यामुळे त्याचे असे आले होते ना ते किती छान आहे ते. पण एक झालं होतं की त्यांची गर्लफ्रेंडही आली होती त्यांच्याबरोबर, ते आम्हाला असं झालं होतं अरे यार सर एकटेकाने आलात, त्याच्यामुळे ते होतं. पण पहिला क्रश ते सर होते माझ्यासाठी. वियर्ड असं नाही म्हणता येणार पण माझं नाटक गोलपेठा नावाचं नाटक माझं प्रभात चॅनलवरती खूप दाखवायचे तेव्हा, आणि ट्रेननी प्रवास करताना नॉर्मली जे पब्लिक भेटायचं ना त्यांचं म्हणणं असायचं डायलॉग बोलून दाखवा मग आम्हाला कळेल तुम्ही त्याच आहात. बरं, त्या नाटकात मी वेश्याची भूमिका करत होते आणि माझ्या तोंडी फक्त शिव्या होत्या, म्हणजे मी सुरुवातच शिवीने करायचे. त्याच्यामुळे भर ट्रेनमध्ये भर पब्लिकमध्ये जेव्हा लोक नाही तुम्ही बोलून दाखवा असं म्हटल्यानंतर मला शिवी घालून बोलावं लागायचं. हेच म्हणशील तर तसं वियर्ड नाही पण अशी मजा असायची की लोक बघायची की काय बोलते अचानक कुठल्या लँग्वेजमध्ये बोलायला लागली ही, ते जरा थोडंसं वियर्ड. सोलो ट्रिपला मी कधी गेले, हां सोलो ट्रिप म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं मी जाऊबाई जोरात नावाच्या एका नाटकात काम करत होते. म्हणजे मी 12वीत गेले आणि त्याच्या रिहर्सल सुरू झाल्या. मग बोर्डाच्या परीक्षेला मी अशी 15 दिवसाची रजा घेऊन बोर्डाची परीक्षा देऊन मग प्रयोग सुरू झाले होते. तर तेव्हा पहिली सोलो ट्रिपमध्ये होती माझ्या TYच्या एक्झामला. मी 9:30 प्रयोग करायचे पुण्यात बिण्यात नाशिक जिथे कुठे असेल तिथून. प्रयोग संपला की शेवटच्या एशियाडने मुंबई द्यायचं आणि सकाळी उठून 11 वाजता अभ्यास करून पेपर द्यायचा, पुन्हा दुपारची एशियाड पकडून प्रयोगाला जायचं. त्यामुळे ही सोलो ट्रिप माझी पहिली असेल की मी रात्री प्रयोग संपल्यानंतर ती शेवटची एशियाड स्वारगेटला वगैरे किंवा नाशिकच्या इथे जाऊन पकडायचे. तो पहिला प्रवास माझा तो होता. कॉलेजच्याच वेळेला झालं होतं ते. नववीत असताना माझी बहीण ब्युटिशियनचा कोर्स शिकली होती आणि तिला कोणतरी मॉडेल पाहिजे म्हणून मी आपलं हां हां कर कारण 9वीत जरा पंख फुटतात ना आपल्याला, म्हणून करायला गेले होते. तेव्हापासून ज्या अशा मध्ये मध्ये उडाल्यात त्या उडाल्याच आहेत कायमच्या, त्याचा सगळा दोष माझ्या बहिणीला आहे. ॲक्च्युली म्हणशील तर मला नाही तसा सेलिब्रेट करता आला कारण प्रयोग, सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर प्रयोग. तर मी फर्स्ट व्हॅलेंटाईन मी तसा नाही साजरा केला, तो राहिला आहे माझा करायचा, तो करेन कधीतरी. Bye!